म्हणून शक्यतो करून पोटावरती जास्त हे करा. शरीर चांगलं ठेवायचं असेल तर पोट फार छान ठेवायला पाहिजे. आणि हे जर करायचंच असेल तर तुम्ही बघा साध्या साध्या गोष्टी करू शकता पोट चांगलं ठेवण्यासाठी. कधी कधी आपल्याला बघा की अपचनाचा त्रास होतो, तर अशा वेळेस तुम्ही वेलचीचा उपयोग करू शकतो. वेलची खाऊ शकता, आलं लिंबू मीठ खाऊ शकता. अपचनाचा करपट ढेकर येत असतील, आलं लिंबू मीठ खाल्याबरोबर लगेच निघून जातो. कोटा कसा साफ होईल व्यवस्थित हे बघा. जर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या त्या मिरी असतात ना, मिरीचा काढा करायचा आणि अर्धा चमचा काढा प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कोटा साफ होतो. हे करू शकता. एरंडेल तेल तुम्ही घेऊ शकता, एक चमचाभर एरंडेल तेल घेऊन त्याच्यावरती कोमट पाणी पिऊ शकता, त्याच्यातून कोटा साफ होऊ शकतो. साध्या साध्या गोष्टी असतात, एवढं जर केलात तुम्ही तर तुम्हाला त्याचे फायदेच फायदे आहेत. आपण आपल्या मुलांनासुद्धा देऊ शकतो. आणि एरंडेल तेलचा एवढा फायदा आहे की हे जर तुम्ही समजा एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा जरी केलात तर तुम्हाला कधी कुठल्याही प्रकारचा संधिवात वगैरे होऊ शकत नाही. संधिवाताचं कारण पण असंच आहे, बाहेरचं खाणं जास्त असेल किंवा जास्त लोक जे चावून खात नाहीत, लाळ ज्यांच्या जेवणामध्ये जास्त मिक्स होत नाही, त्या लोकांना शक्यतो करून गुडघ्यादुखीचा कंबरदुखीचा त्रास होतो. ज्या लोकांना मनात भीती खूप असते, डोक्यात भीती खूप असते, तर त्या लोकांना, जे लोक भीतात ना जास्त, तर त्यांना पायाचे दुखणे जास्त असतात. म्हणजे गुडघ्याचं दुखणं असो किंवा पायात वात येणे वगैरे, किंवा पिंडरीचं दुखणं, म्हणजे गुडघ्याच्या खाली जी पिंडरी असते ना त्याचं दुखणं, टाचेचं दुखणं टेन्शनमुळे जास्त वाढते. जर धावपळ जास्त असेल किंवा जर समजा टेन्शन जास्त असेल तर टाचा दुखायला लागतात बघा. कारण आपली एक धोंडशीर माहिती आहे ना, धोंडशीर मेंदूपासून खालीपर्यंत धोंडशीर असते आणि त्या धोंडशिरेला आपल्याला त्याचा त्रास होतो. धोंडशिरेवरती प्रेशर, मेंदूवरती प्रेशर आलं की धोंडशिरेवरती प्रेशर येतं. बघा टेन्शनमध्ये माणसाला चालता पण येत नसते, बरोबर आहे की नाही? किती लोक एक एक जण टेन्शनमध्ये चालत असतात, जे भिरमिटलेले लोक असतात ना ते कुठं चालत जातात कळत नाही, पण त्यांना आजार पण तसेच असतात. मेंदूवरती किंवा पायावरती जास्त परिणाम होतात. जास्त करून टेन्शन घेऊ नका, सगळं कमवायचं आहे इथंच ठेवायचं आहे, सोबत काहीच न्यायचं नाही. जितकं जमेल तितकं आपण ह्या आयुष्यात करायचं आहे, पण चांगलं करायचं आहे. आज तुम्ही भरपूर कमवणार आणि उद्या एखाद्या आजाराला बळी पडणार, काय कमवून फायदा आहे? बरं मी म्हणतोय चला त्याचं तुम्ही काय वाटेल ते कराल, ऑपरेशन कराल, हे कराल ते कराल, पण ज्या यातना होणार आहेत, ज्या पेन्स होणार आहेत, त्या पैशांनी कमी येणार का? नाहीतर सांगा, एखाद्याचं जर गुडघा दुखत असेल, 500 रुपयाची नोट लावतो त्या गुडघ्याला, बघू बरं थांबते का? 2000ची लावतो, थांबणार आहे का? गुडघा जर दुखत असेल तर 2000ची नोट लावतो त्याला, 2 नोटा लावतो, बघू बरं थांबते का? एक 2000 रुपये देतो, थांब एक 5 मिनटं म्हणलं तर थांबणार आहे का? म्हणून पैसा सर्वस्व नाही, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पोटाचं, नंतर आपल्याला किडनी फेल्युअरची आज फार प्रमाण वाढायला लागलं आहे. मी म्हणतोय दगडी पाल्याचा रस, काय आजार असो अगर नसो, 15 दिवसातून, म्हणजे सॉरी 1 वर्षातून 15 दिवस फक्त तुम्ही घ्या. कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्टोनचा प्रॉब्लेम येणार नाही, कॅल्शियमचा प्रॉब्लेम येणार नाही, किंवा कुठल्याही प्रकारे तुमची किडनी फेल जाणार नाही. दुर्वांचा रस सगळ्यांनी प्यायला पाहिजे. दुर्वा माहिती आहेत ना, गणपतीला आपण घालतो त्या सीझनमध्ये, ज्या सीझनमध्ये दुर्वा आपण गणपतीला घालतो ना, तर त्याचा अर्धा चमचा रस पिऊन जर त्याच्यावर कोमट पाणी पिलात तर आयुष्यात तुम्हाला आज अपचनाचा त्रास तर होणार नाहीच नाही. कारण बघा की गणपतीचं आपण पूर्वीच्या ग्रंथातनी वाचलेलं आहे की गणपतीला जास्त खायला झाल्यानंतर काय करावं लागतं आहे, काय नाही. मांजरसुद्धा पोटात दुखायला लागल्यानंतर दुर्वा खातं. आपण जर दुर्वांचा रस जर खाला तर पोटातले जंत निघून जातात, कुठल्याही प्रकारे आपल्याला पोटविकार राहत नाहीत, पोटांचे आजार सगळे निघून जातात, पचनक्रिया व्यवस्थित चालते, कोटा साफ व्यवस्थित व्हायला लागतो, आणि कधीच तुम्हाला कुठल्याही प्रकारची गाठ पोटात होऊ शकत नाही जर दुर्वांचा रस पिलात तर. पचनक्रिया व्यवस्थित चालली, कोटा साफ व्हायला, गाठी व्हायचा काही संबंध येत नाही. कसं होतं, कोटा साफ नसेल, प्रेशर द्यायला लागलं की आजूबाजूला प्रेशर यायला लागतं सगळ्या आतड्यांना वगैरे, आणि ते आलं की मग तिथं गाठ बनायला लागते. काही काही वेळा सरकता सरकता चरबी सरकून राहू शकते, काय होऊ शकतं. तर ह्या किंवा आपल्याला जे मोशन आहे ते जर कडक होत असेल तर दुर्वांचा रस पिल्यानंतर ते सॉफ्ट येतं, एकदम व्यवस्थित होतं. विदाउट प्रेशर तुम्ही कोटा साफ करू शकता दुर्वांच्या रसांमधून. हे गणपतीला आपण घालतो का, घालतो ह्याचा विचार कोणी केला का? कशासाठी घालत असतील गणपतीला, का आवडता, हे काला तुम्ही उत्तर शोधायला चालू करा. आजपासून तुम्हाला विनंती आहे, पाया पडतो सगळ्यांच्या, माझी हीच तळमळ आहे की तुम्ही ते बघण्याचा प्रयत्न करा की हे का टाकत असतील, ते का टाकत असतील, बरोबर आहे की नाही? आज आपण टाकतो वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकतो, व्हिनेगर्स टाकतो, काय 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 टाकतो जेवणामध्ये, तर ह्याच्यातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो ना. ह्याच्यातून किती लोकांचा आज आतड्यांच्यामध्ये बघितलं की व्हॉट्सअपवरती मध्ये क्लिप ज्या व्हायरल झाली होती, तर एका माणसाच्या आतड्यामध्ये
ते नूडल्स सापडले होते, नूडल्स अडकून राहिले होते, ऑपरेशन करून ते डॉक्टर काढत होते, नूडल्स काढत होते. म्हणजे बाहेरच्या खाण्यानंतर काय होऊ शकतं? जर एवढं जर जाम होत असेल तर मग कसं होत असेल? शेवटी बघा, हे परमेश्वरानं मशिनरी दिले, हे आपल्याला एकदाच सांगितलं की हे तुला देतो आहे, तू व्यवस्थित सांभाळ. सांभाळायची जबाबदारी आपली आहे. माणसं काय करतात, काही खाण्याचा प्रयत्न, म्हणजे कुठलंही काय असू दे, विनाकारण डाएट करत असतात कुठल्याही गोष्टीचं. हे खायचं नाही, ते खायचं नाही, मग असले सरळ दोरी घ्यावी आणि फाशी लावून घ्यावी नाही म्हणतोय. नाही खरंच आहे हो, नाही अजून करीब 47-47 साल का मैं हो गया हूँ. मैंने बहुत लोगों को ट्रीटमेंट करते हुए देखा, बट आज मैंने सुबह से देखा कि लोग लाइन में लगे हैं और डॉक्टर के पास जा रहे हैं, और जाते समय उनको देख रहा हूँ कि किसी बैसाखी पे जा रहे हैं या कोई पकड़ के लेके जा रहा है, लेकिन उतरते समय उनको देख रहा हूँ, उनके चेहरे पे पूरा ऐसा लग रहा है उन्होंने एक नई जिंदगी पर आज वो पैदा हुए हैं. अभी उनकी जो खुशियाँ देख के ऐसा लग रहा था कि क्या बात है, मैं कहाँ पर आ गया हूँ और कौन है व्यक्ति. हो मैं नीचे काम कर रहा था, फिर मेरी इच्छा हुई मैं ऊपर गया, ऊपर भी देखा तो सेम ऐसी चीज़ें हो रही है. क्या चमत्कार हो रहा है मुझे मालूम नहीं. फिर मैं एक कंप्यूटर इंजीनियर, दिल में एक उत्सुकता रहती है कि नहीं प्रैक्टिकल देखना चाहिए कि ये सबके साथ हो रहा है या लोग ऐसे आके बोल रहे हैं. मेरे पैर में 2 साल पहले एक चोट लगी थी और डॉक्टर को मैंने दिखाया तो बोले थे कि हेयर फ्रैक्चर है, छोटा सा है, तो मुझे बेल्ट वगैरह दिए थे. लेकिन वो कुछ दिन तो ठीक रहा, पेन किलर लिया, विटामिन्स की गोली लिया, लेकिन थोड़े दिन के बाद वो दर्द हरदम रहता था. जैसे ही मैं दिन भर काम करके घर पे पहुंचता था, मुझे जो है दर्द होना चालू होता था, तो कभी पेन किलर खा के सो जाता था, कभी पैर किसी से मालिश करवाता था, नहीं तो थोड़ा नमक और पानी, गर्म पानी में डाल के पैर को डेली मुझे डालना पड़ता. इतना पेन होता था कि 2-3 घंटे खड़े हुआ तो बहुत दर्द होता था. फिर मैंने डॉक्टर साहब से रिक्वेस्ट किया, बट उनकी एनर्जी मैंने देखा, सुबह 9 बजे 9:30 बजे से लगे थे और शाम के करीब करीब 4:30 बज रहा था. मैंने देखा थके हुए हैं, मेरी हिम्मत नहीं पड़ रही थी मैं डॉक्टर से रिक्वेस्ट करूं. फिर भी मैंने रिक्वेस्ट किया, नहीं डॉक्टर साहब मुझे 2 मिनट आप टच कर दीजिए. और उन्होंने मात्र 45 सेकेंड लिया होगा, 45 सेकेंड के बाद ऐसा लगा कि मेरा दर्द किधर गया और कहाँ कैसे था मुझे मालूम नहीं. नहीं तो क्या होता था, मैं खड़े तो रहता हूँ दोनों पैरों पे, लेकिन अक्सर क्या होता था, मैं एक पैर ऐसे साइड में रखता था, एक ही पैर पे खड़ा होता था, क्योंकि इसमें दर्द होता था. वो दर्द कहाँ गया मुझे मालूम नहीं. तो आज मैं दोनों पैरों पे खड़ा हो रहा हूँ आफ्टर 2 साल के बाद. उसके लिए मैं भरत जाधव साहब को और डॉक्टर साहब को धन्यवाद बोलूँगा. ये लाइफ में एक मेरे लिए एक चमत्कार है. थैंक यू भरत जी. प्रथम मी आई वडिलांच्या कृपेने, दत्तगुरूंच्या कृपेने, तसेच आमचे काका तुकाराम कदम, तसेच भरत जाधव साहेबांच्या कृपेने आज हे दत्तगुरू आम्हाला भेटले, त्याबद्दल मी खूपच खुश आहे. आणि त्यांनी आता तुम्ही मला बघितलं की मी चालत वरती आले आणि मला वरती चढताना गुडघ्यावर हात ठेवून चढायला लागत होतं. आत्ता दुपारी 3 वाजता 5 ते 10 मिनिटाच्या ट्रीटमेंटमध्येच मी एवढं करू शकते, हातपाय पण हलवू शकते, हात पण हलत नव्हता. आता वरती जातो, पाठी जातो, सगळं होतं आहे. ते सगळं बघून खूप बरं वाटतंय. आणि माझ्या मुलीला पण सायटिकाचा त्रास होता, तिच्या पण खांदे वगैरे खूप दुखत होते, तर साहेबांनी 5 ते 10 मिनिटात तिला पण ओके केलं आहे एकदमच. आता जरा बिझनेसमुळे तिला जावं लागलं, नाही तर ती आत्ता येणार होती. बाकी डॉक्टरांचे म्हणावे तेवढे उपकार कमीच आहेत, म्हणजे खूप खूप उपकार आहेत त्यांचे आमच्यावरती. आज वर्ष झालं मी त्यांची ट्रीटमेंट करते आणि 25 वर्षापासून मी संधिवाताने आजारी आहे. मला उठता नीट बसता नीट येत नव्हतं, काहीच नव्हतं, फक्त यूट्यूबवरती ते काय सांगतील ते करायची, आणि त्यांच्या कृपेने मी एवढी उभी होती. ते आज तर एकदमच ओके झाली आहे. तरी मी माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की तोडकर साहेबांचा उपाय जरूर करा. आणि निस्वार्थी यांनी त्यांनी ते सगळं करतायत आणि त्यांचा खरोखरच गुण येतो आहे सगळ्यांना. आज माझ्या संपूर्ण कुटुंबाला मी जे सांगेल ते केलं ना तर खरोखरच उपयोग झाला आहे. आणि मला ज्याचा फरक पडतो मी सगळ्यांना ते सांगते, आणि तसं तसं लोक करतात आणि त्यांना फरक पडतो आहे. म्हणून त्यांचे खूपच उपकार आहेत आमच्या कुटुंबावर आणि सगळ्याच लोकांवरती. तरी पण सगळ्यांनी दत्तगुरू भेटले असं मला आज इतकं समाधान झालेलं आहे. असंच मी म्हणते आणि माझं भाषण संपवते. आणि त्यांना भरपूर आयुष्य लागो आणि त्यांची टीम ही असेच सतत वर्षानुवर्ष चालत राहो हीच परमेश्वराचे चरणी मी हे करते.
इच्छा अर्पण करते आणि हे असंच सतत चालत राहो असं मला वाटतंय. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.